नमस्कार कृषी मित्रों, मी करण रोडे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक हे कुठले घटक लागतात आपल्या जमिनीमध्ये, त्याचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. बहुतेक शेतकऱ्यांना माहीतच आहे की कुठले घटक लागतात, पण आपण नेहमीप्रमाणे काय देत आलेलं आहे ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम म्हणजे NPK, म्हणजे DAP, युरिया 10-26-26, 15-15-15 अशा प्रकारचे आपण घटक दिले आलेलो आहे. पण मातीला काय पाहिजे, आपल्या जमिनीला काय पाहिजे, मुख्य अन्न घटक कुठले आहे, तिचे सूक्ष्म अन्न घटक कुठले आहे हे आपण देतच नाही. त्यामुळे काय होते की त्या अन्न घटक जमिनीला मिळत नसल्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे अडचणी आपल्याला येतात पिकामध्ये. मग त्यामुळे काय होते की उत्पादन क्षमता घटते, कारण ते अन्न घटकच जर मिळत नाही आहे जमिनीला. आपला जसा मानवाला खायला काही काही गोष्टी लागतात, तशा जमिनीला सुद्धा त्या गोष्टी खायला लागतातच, आणि त्या आपण दिलंच पाहिजे. त्यासाठी आपण आज त्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत की कुठले अन्न घटक हे मातीला लागतात. त्यासाठी आपण त्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचं पूर्ण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आपण आपली शेती करायला पाहिजे असं माझं मत आहे. तर बघूया कुठले अन्न घटक लागतात. तर सगळ्यात आधी आपण काय देतो पिकाला हे समजून घेऊया. आपण देतो 10-26-26 NPK, म्हणजे त्यात काय आहे, नायट्रोजन आहे 10%, 26% पोटॅशियम फॉस्फरस आहे आणि 26% पोटॅशियम आहे. DAPमध्ये काय आहे, DAPमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे, म्हणजे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस. त्यानंतर 12-32-16 याच्यामध्ये पण तेच आहे, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम. MOP म्हणजे आपलं पोटॅशमध्ये 60% पोटॅशियम आहे फक्त. त्यानंतर 052-34 यामध्ये काय आहे, फॉस्फरस आणि पोटॅशियम. युरियामध्ये 46% नायट्रोजनच आहे फक्त. आणि याचा अर्थ काय होतो, आपण पिकाला फक्त हे तीन मुख्य अन्नद्रव्य देत आहोत, पण पिकाला आणखी भरपूर अन्नद्रव्याची गरज आहे. भरपूर म्हणजे 16 अन्नद्रव्याची गरज आहे. त्यापैकी आपण तीनच अन्नद्रव्ये जे पिकाला देत आहेत, जे आता आपण काय द्यायला पाहिजे ते पण आपण बघूया. किंवा पिकाला काय कमी पडत आहे याचा थोडा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की नाही, ह्या गोष्टी जमिनीला लागतात आणि जमिनीमधून हे पिकाला मिळतात. आपण त्या गोष्टी जमिनीला देतच नाही आहोत आणि आपण भरपूर उत्पन्नाची आशा करतो आहे, त्यामुळेच आपलं उत्पन्न नाही मिळत आहे. आणि यासाठीच आपण या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि तशा प्रकारे आपण हे गोष्ट अंमलात आणायला पाहिजे. बघूया पुढे की पण आपण पिकाला 16 अन्नद्रव्य घटक लागतात पिकाला, ठीक आहे, हे आधीच सांगितलेलं आहे मी. त्यानंतर आपण बघूया कुठलं अन्न घटक कुठून मिळते पिकाला. आता जे आहे तीन अन्न घटक जे आहे हवेतून मिळतात पिकाला. CHO म्हणजे काय, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, हे अन्न घटक जे आहे ते हवास आपल्या पिकाला देते, हे आपल्याला कुठून टाकायची गरज नाही आहे वरती. त्यानंतर जे तीन मुख्य अन्न घटक आहे NPK, हे आपण देतो, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे आपण देतोच आहे, जे मी आता आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलं हे आपण देतोच आहोत. दुय्यम अन्न घटक तीन आहे. दुय्यम म्हणजे सेकंडरी अन्न घटक आहे तीन, ठीक आहे. तीन म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, हे तीन अन्न घटक, हे पण आपण पिकाला जवळजवळ देतच नाही. सूक्ष्म अन्न घटक मायक्रोन्युट्रियंट 7 आहेत, आयरन, झिंक, बोरॉन, क्लोरीन, मॉलिब्डेनम, मॅग्नेज, हे 7 अन्न घटक आहेत. सूक्ष्म मायक्रोन्युट्रियंट जे म्हणतो आपण, हे अन्न घटक आहे 7, आणि हेच आपण पिकाला देत नाही, त्यामुळेच उत्पन्न कमी होण्याचं हे कारण आहे. आणि पिकाला आवश्यक घटक न मिळणे हे उत्पन्न कमी होण्याचं कारण आहे. आपण हे अन्न घटक द्यायला पाहिजे. आणि मायक्रोन्युट्रियंटच्या किंवा ह्या बकेट्स येतात मायक्रोन्युट्रियंटच्या, हां, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ह्या गोष्टी द्यायला पाहिजे. यामुळे काय होतं, याची ड्रेंचिंग केली पाहिजे. यामुळे पिकाला सर्व अन्न घटक जर मिळाले तर ॲटोमॅटिकली तुमचं उत्पन्न वाढणार, म्हणजे वाढणार. बघूया पुढे काय होते. त्यानंतर मातीच्या सुपीकतेसाठी काय आवश्यक अन्न घटक आहेत, ते म्हणजे जीवाणू आणि गांडूळ, अन्न घटक 16 जे आपण बघितले आहे याच्या आधी. पाणी, नंतर हवा, सेंद्रिय कर्ब म्हणजे ह्युमस, जमिनीचा सामू, pH, CH2N रेशो म्हणजे कार्बन नायट्रोजनचा जो रेशो आहे तो मातीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक आहे. EC लेवल म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सॉईलची, जे त्याचं महत्त्व काय आहे, ते सॉईल कशी आहे, आपली हेल्दी सॉईल आहे की नाही ते आपलं इंडिकेटर देते, म्हणजे सॉईलमध्ये सर्व घटक आहेत की नाही.
त्या गोष्टीचं ते इंडिकेशन देते, म्हणून ते ई सी लेवल आपण चेक करणं गरजेचं असतं की सॉईलची हेल्थ कशी आहे पाहायला. त्यानंतर सी ई सी लेवल काय आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. सी ई सी लेवल म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, ते म्हणजे न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करून करते सॉईलमधले न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करते झाडासाठी, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. आता आपण जर बघितलं तर 25 जास्त जर असेल, 25 ग्रेटर जर असेल कॅटायन सी ई सी लेवल, तर सॉईल हे चांगली आहे, बेस्ट सॉईल आहे. आणि या सॉईलमध्ये हाय ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा आहेत, म्हणजे जैविक घटकसुद्धा या सॉईलमध्ये आहे. आणि हे काय करते, जर 25 जास्त जर असेल सी ई सी लेवल, तर हे जे आपले कॅटायन आहे सॉईलमधले ते होल्ड करून ठेवते. आणि ते होल्ड करून ठेवल्यामुळेच आपल्या सॉईलला आपल्या प्लांटला ह्या गोष्टी सर्व मिळतात, चांगल्या गोष्टी आहे असं आपण समजतो. हे सी ई सी लेवल चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर सी ई सी लेवल 5 कमी असेल तर काय होते की हे आपली सॉईल आहे ठीक आहे, पण यामध्ये कमी ऑर्गॅनिक मॅटर आहेत आणि हे जे सॉईल आहे यामध्ये कॅटायनला होल्ड करण्याची क्षमता कमी आहे, ह्या आपण असा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघूया, स्लाईड संपली आहे, मी बाकीचं एक्सप्लेन करतो स्वतः. परंतु काय होत आहे की परंतु आज आपण मातीत काय देत आहोत, मुख्य 3 अन्न घटक NPK, ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनीतील जीवाणू गांडूळ संपले. त्यानंतर काय होतं आहे, जीवाणू संपल्यामुळे जमिनीत हवा जात नाही, जमिनीत हवा न गेल्यामुळे पाणी मुरत नाही आहे, त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला, याचा परिणाम मातीची सुपीकता कमी झाली. तर मित्रो, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की जे जमिनीला आवश्यक जे अन्नद्रव्य लागतात, जे घटक लागतात झाडांना, ते आपण द्यायला पाहिजे. नुसतं DAP, त्यानंतर युरिया, NPK ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टीवर अवलंबून न राहता बाकीचे पण सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीला द्यायला पाहिजे. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सर्व गोष्टी, आणि एवढ्या काही महाग नाही आहेत, आणि कमी अल्पदरात ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्या आपण विकत घेऊन बाजारातून त्या जमिनीला द्यायला पाहिजे. जवळजवळ सेंद्रिय जर आपण खत दिले तर त्यामध्ये जवळजवळ सर्व घटक आहेत आणि हे जमिनीच्या सुपीकतेसाठी अतिशय चांगलं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गाला देतच असतो. त्यासाठी चॅनलला